आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत संसदेच्या उद्यापासून सुरू होत असलेल्या विशेष अधिवेशनाच्या निमित्तानं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय सभागृह नेत्यांची बैठक आहे संरक्षण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत पहिल्या दिवशी लोकसभेत संसदेच्या सभा ते आजवरच्या पंच्याहत्तर वर्षाचा प्रवास यश अनुभव आठवणी आणि शिकवण या विषयावर चर्चा होणार आहे यासोबतच या अधिवेशनाच्या काळात मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती विधेयक अधिवक्ता दुरुस्ती विधेयक वृत्तपत्रे आणि नियतकालिकी नोंदणी विधेयक तसंच टपाल कार्यालय विधेयक या विधेयकांवर चर्चा होणार आहे उद्योग क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाच्या मागणीनुसार औद्योगिकीकरण आणि शिक्षण यांची सांगड घालून अभ्यासक्रमात केलेल्या बदलामुळे प्रशिक्षित विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असून शासनाद्वारे मोठ्या प्रमाणात उद्योगांशी सामंजस्य करार करून त्यांच्याकरिता कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे त्यामुळे जो शिकेल त्याला रोजगार मिळेलच अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला निश्चितपणे तयार करता येईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदवीदान समारंभात आज कविवर्य सुरेशभट सभागृहात केलं चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुका देखील आजच्या दिवशी निजाम राजवटीतून मुक्त होऊन भारतात विलीन झाला होता त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज स्वकर्तृत्वानं राजुराचं नाव उज्ज्वल करणाऱ्या सात जणांचा राजुरा, राजुरा भूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला सद्यस्थितीत नागपूरची ओळख आयटी हब हेल्थ हब आणि एव्हिएशन हब म्हणून असून सोबतच स्किल हब म्हणूनही नोंद होणं आवश्यक आहे त्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेऊन नागपूर जिल्ह्यात कौशल्य विद्यापीठ उभारण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेप्रसंगी केला केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत मेरा देश उपक्रमाद्वारे नागपूर शहरातून माती तांदूळ संकलनाला सुरुवात झाली असून उद्यापासून शहरातील विविध भागातून अमृत कलश यात्रेचा शुभारंभ होणार आहे या दरम्यान शहरात दहाही झोन स्तरावर प्रत्येक घराघरातून माती तांदूळ संकलित करण्यात येणार या यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिलेत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज कोलंबो इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेवर दहा गडी राखून विजय मिळवत अजिंक्यपद पटकावलं श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करा, करायचा निर्णय घेतला होता मात्र मोहम्मद सिराजनं भेदक गोलंदाजी करत अवघ्या एकवीस धावांच्या मोबदल्यात श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत धाडला मोहम्मद सिराज सामनावीर तर कुलदीप यादव या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे हे याबरोबर बातमीपत्र संपलं नमस्कार